अहमदनगर जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र पिंपळनेर तालुका पारनेर येथे श्री संत निळोबाराय संजीवन समाधी मंदिर परिसरामध्ये आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथे जाण्यासाठी दिनांक 6 जून रोजी सकाळी 10 वाजता 61 दिंडी चालक व विणेकरी यांची बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी निळोबाराय यांचे वंशज व पालखी सोहळा प्रमुख गोपाळबुवा मकाशीर हे होते. मागील वर्षी कोरोनामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत दिंडी सोहळा पार पडला होता. यावर्षी शासन नियमानुसार जो काही निर्णय होईल त्याला सर्वांनी एकमुखी पाठिंबा दिला. 61 दिंडी चालक विणेकरी निळोबाराय देवस्थान सेवाभावी संस्था व भाविक भक्त यांच्यात एकमताने ठराव झाला. याप्रसंगी निळोबाराय ट्रस्टचे कार्याध्यक्ष अशोक सावंत, अध्यक्ष ज्ञानदेव पठारे, निळोबाराय ट्रस्टचे सचिव लक्ष्मण खामकर, सेवाभावी ट्रस्टचे सचिव चांगदेव शिर्के, संचालक सुरेश पठारे, भाऊसाहेब लटांबळे, विणेकरी पांडुरंग पठारे, मायभूमी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव दत्ता गाडगे, पालखी सोहळ्याचे प्रसिद्धी प्रमुख पत्रकार शिरीष शेलार, पत्रकार एकनाथ भालेकर यांच्यासह भाविक भक्त उपस्थित होते. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल असे म्हणत खिचडीच्या प्रसादाने बैठकीची सांगता झाली. यावेळी वारीच्या नियोजनाबद्दल कार्याध्यक्ष अशोक सावंत व विणेकरी यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात. प्रसाद घेऊन केलं जाईल त्या पद्धतीने आपण करू. जर पायी जायचं नियोजन उद्या झालं तर रूटचं पॉम्पलेट, गावात मुक्कामाचं पंक्तीचं पॉम्पलेट 3-4 दिवसातच छापलं जाईल आणि ते रूटवर सुद्धा पोहोचवण्याची व्यवस्था पटापट केलं जाईल. उद्या शासन काय डायरेक्शन घेईल त्या पद्धतीनं आपल्याला जायचंय, बरोबर ना. सगळ्यात महत्वाचं की आपला सोहळा, अनेक बाकीचे सोहळे आहेत त्या सोहळ्यांना जाता नाही आलेलं, पण मानाच्या पालखीत आपला नंबर असल्यामुळं आपला निळोबारायांचा सोहळा तरी गेल्यावर. महाराष्ट्र राज्यात वारीची परंपरा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज आणि संत निळोबारायांनी चालू केलेली आहे. 1985 साली पहिली वारी सुरू झाली. त्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चिरंजीवांच्या गळ्यामध्ये तुकाराम महाराजांच्या पादुका आणि निळोबारा पुढे आल्यानंतर आळंदीत ज्ञानोबारांच्या पादुका सु घेतल्या आणि ज्ञानबा तुकाराम तेव्हापासून भजन सुरू झालं. ती वारीची परंपरा त्यांनी सुरू केली हो, आणि ती परंपरा थांबणार कशी म्हणून ज्या निळोबारांनी त्यावेळेस मानाचा पालखीचा पहिला विनागळ्यात अडकवला त्या निळोबारांच्या माना पालखी सोहळ्याला सुद्धा पंढरपूरच्या दरबारामध्ये मानाचं स्थान मिळेलं आहे. महाराष्ट्र राज्यातून 9 मानाच्या पालखी आता जाऊ राहिलेत आणि 10वी रुक्मिणी मातेची पालखी अमरावतीहून येऊ राहिलेली आहे. म्हणून तुम्हाला मला विनंती करायचे की गेल्या 3 तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार राजेंद्रदादा पवार, दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, राजेंद्र टोपे साहेब यांच्या प्रमुख उपस्थित बैठक पार पडली आणि त्यावेळेस महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या दिंडी सोहळ्यांनी आग्रह धरून कमीत कमी 500 माणसं 200 माणसं तरी या वारीला कशी नेता येईल असा आग्रह धरलेला आहे. बघू आता उद्या आयुक्तांची बैठक आयुक्तालयात विधानभवनामध्ये आहे, त्यामध्ये जे शासन ठरवाल, जे शासन निर्णय नेईल, ज्या पद्धतीने शासन वारी नेईल त्या पद्धतीने सर्व वारकऱ्यांना, सर्व आमच्या बरोबरच्या सगळ्या दिंड्यांना बरोबर घेऊन जाण्याचा, दिंड्याचे प्रतिनिधी बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न राहील आणि दिंड्यांना सगळ्यांना न्याय देऊन महाराष्ट्र राज्याची उज्ज्वल परंपरा, ही सोनेरी परंपरा, ही कडेल्या नेहमीशिवाय आम्ही राहणार नाही. धन्यवाद. आता आम्ही असं नियोजन केले, निळोबाराचे विणेकरी म्हणून मी पांडुरंग रस्ते बोलतोय. सरकार जे आम्हाला जवळजवळ कमीत कमी जास्तीत जास्त माणसाला कसे परवानगी देईल याची आम्हाला जास्त अपेक्षा आहे. सरकार जशी परवानगी देईल तसं आम्ही नियम पाळूचे. आता आमची मीटिंग झाली तर निळोबाराय संस्थांची सेवा मंडळ सगळ्या दिंड्यावाले हजर होते. सगळ्यांच्या नियमात आम्ही चालू आणि वारीची परंपरा खंडित होऊ नये अशी आमची विनंती आहे. रामकृष्ण हरी. आता बऱ्याच लोकांना संधी नाही, त्याच्यामुळं सरकारने बऱ्याच लोकांना संधी द्यावं. वारकऱ्यांची तगमग झालेली पंढरीला आळंदीला जायची, तसं आम्ही आळंदीला गेलोय, पंढरी गेलो, पण थोड्या लोकात गेलो होतो. आता सोहळ्यात जावा असं आमचं म्हणणं आहे. आनंद वाटतं एकदम पंढरप पांडुरंगाचं दर्शन व्हावं, या कोरोनातून वाचले याचं समाधान वाटतंय आणि दर्शन व्हावं ही एक मोठी आशा लागलेली आहे. वारकऱ्यांना सर्वांना दर्शन व्हावं अशी विनंती. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पिंपळनेर.